हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत सर्वांचीच आवडती, कॉमनली खाली जाणारी ढाबा स्टाईल कढाई चिकन. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नियमित अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा. ढाबा स्टाईल कढाई चिकनसाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे मी चिकन घेतलंय, एक मोठा कांदा बारीक चिरून, दोन छोटे चमचे आलं लसूण पेस्ट, तीन मोठे चमचे दही, त्यानंतर इथे गरम मसाला लागणार आहे, एक चक्रीफूल, साधारण 2 इंच दालचिनीचे तुकडे, अर्धा टीस्पून जिरं घेतलंय आणि 2 तमालपत्र. त्यानंतर इथे मी कांद्याचे काही क्यूब्स करून घेतलेत, आल्याचे उभे काप घेतलेत ज्याला जिंजर जुलियन्स बोलतात, 2 हिरव्या मिरच्यांना उभी चीर देऊन घेतले, अर्धा लिंबू, ही 7 ते 8 काश्मीरी लाल मिरच्या, सुक्या लाल मिरच्या, त्यांच्या बिया काढून साधारण 1 तास पाण्यामध्ये भिजवून त्यांची पेस्ट करून घेतली, काश्मीरी रेड चिली पेस्ट आहे ती, कोथिंबीर, त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा म्हणजे 1 टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून धणे पावडर, फोडणीसाठी तेल, सोबतच मीठ. सर्वप्रथम मी कढईमध्ये थोडं तेल टाकून घेते, साधारण 1-2 चमचे असं, त्यावरती आपण आता खडे मसाले टाकूयात, तमालपत्र, चक्रफूल, दालचिनी आणि जिरं. त्यावरती आता मी चिकन टाकून चिकन चांगलं परतून घेते. चिकनचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यांवर. चिकनचा कलर हलका चेंज झालाय, आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आता मी फोडणीसाठी थोडं तेल टाकून घेते. तेल चांगलं तापलं की त्यावरती आपण आता कांदा टाकूयात. कांदा चांगला गुलाबी रंगावर आपल्याला पोळून घ्यायचा आहे. कांदा लालसर पोळून झाल्यावर त्यामध्ये मी आता आलं लसूण पेस्ट टाकते. आलं लसूण पेस्ट पण आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट परतून झाल्यावर त्यावरती आपण आता रेड चिली पेस्ट टाकूया. लाल मिरचीची पेस्ट सुद्धा आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. लाल मिरची पेस्ट परतून झाल्यावर आपण आता मसाले टाकूया. हळद टाकते मी, धणा पावडर, गरम मसाला, हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. मसाले परतून झाल्यावर आपण त्यावरती दही टाकूया. दहीसुद्धा चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे, एकजीव झालं पाहिजे, तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. तेल छान तेल सुटलंय, त्यावर आता आपण हे फ्राय केलेलं चिकन टाकून घेऊया. चिकन चांगलं ग्रेव्हीमध्ये मी मिक्स करून घेतलंय, आता आपण थोडं चवीनुसार मीठ टाकूया. मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी यावर झाकण ठेवून एक साधारण 5 ते 6 मिनिटं मध्यम गॅसवर आपण त्याला वाफ काढून घ्यायची आहे. एक
6-7 मिनट वाफ आल्यानंतर आपण आता झाकण काढून घेऊया। चिकन शिजला आहे आपलं, नरम झालंय। चिकन आता शिजलंय आपलं, त्यावरती आता मी हे आल्याचे जुलियन्स उभे पातळ काप, त्यानंतर कांद्याचे क्यूब्स आणि दोन मिरच्या टाकून साधारण 2 मिनिटं फक्त परतून घेते। त्यावरती मी आता अर्धा लिंबाचा रस पिळून घेते। चिकन कढाई आपला रेडी आहे, मी आता गॅस बंद करून सर्व्ह करून घेते। धाबा स्टाईल कढाई चिकन जरूर ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट बॉक्स किंवा मेल थ्रू कळवायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नियमित अपडेट्ससाठी बेल आयकॉन प्रेस करा।